मंडळी, झी मराठी वाहिनीवर काही महिन्यांपूर्वी काही नव्या मालिका चालू झाल्या आहेत. नवरी मिळे हिटलरला ही मालिका मार्च महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. नुकताच मालिकेत लीला आणि एजी यांचा लग्न सोहळा पार पडला. आता हे दोघं संसार कसा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. अशातच आता मालिकेत एका अभिनेत्याची एंट्री होणार आहे. अभिनेत्री शर्मिला शिंदेने या मालिकेत दुर्गा किशोर जहागीरदार ही भूमिका साकारली आहे. या दुर्गाच्या भावाच्या रूपात मालिकेत एक नवीन एंट्री होणार आहे. यापूर्वी अभिनेत्याने स्टार प्रवाह वाहिनीवरील स्वाभिमान आणि शुभविवाह या मालिकेमध्ये काम केले आहे. या अभिनेत्याचे नाव आहे रुचिर गुरव. अभिनेता रुचिर गुरव नवरी मिळे हिटलरला या मालिकेत दुर्गाचा भाऊ यश या भूमिकेत झळकणार आहे. या संदर्भात शर्मिलाने पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. शर्मिलाने रुचिर सोबत फोटो शेअर करत दुर्गाचा भाऊ यशला सर्वांनी हाय करा असं कॅप्शन दिलं आहे. तर या पोस्टच्या कॅप्शन मध्ये तिने हॅशटॅग नवरी मिळे हिटलरला असेही लिहिलं आहे. यामुळे रुचिरची या मालिकेत एंट्री होणार हे स्पष्ट झाले आहे. शर्मिलाच्या या पोस्टवर कमेंट करत रुचिरने थँक यू सो मच ताई, तू बेस्ट आहेस असं लिहिलं आहे. यापूर्वी त्याने स्वाभिमान मालिकेत मयंक तर शुभविवाह मालिकेत प्रशांत हे पात्र साकारले होते. आता यशच्या येण्याने जहागीरदारांच्या घरात काय ट्विस्ट येणार हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. तर तुम्हाला नवरी मिळे हिटलरला ही मालिका आवडते का हे नक्कीच कमेंट करून सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.